ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाचा लाडका आमदार कोण होणार आहे याचा वेध मी घेणार आहे ठाण्याच्या या स्टेशन रोडवर उभं राहून. थेट लोकांशी बोलणार आहे. मार्केट आहे, खूप मोठं मार्केट आहे आणि या मार्केटमधून त्या साईडला स्टेशन आहे आणि या बाजूला आनंद मठ आहे, आनंद दिघे यांचा मठ आहे. आता या सगळ्या मतदारसंघात संजय केळकर विद्यमान आमदार आहे. आता खरेदी करताना लोकांना महागाई जाणवते का, ट्राफिक आहे का, असे अनेक जे प्रश्न आहेत तेसुद्धा मी विचारणार आहे आणि त्यांचं मत जाणून घेणार. आता हे नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? दीपक मेहता. दीपकजी किती वर्षापासून इथे राहता? आम्ही आला कमीत कमी झाले 30-40 वर्ष झाले. 30-40 वर्ष झाले. कसला व्यवसाय आहे तुमचा? टॉवेलचा. काय धंदा पाणी काय म्हणतो? ठीक आहे. खर्च पाणी निघतो. आता मला सांगा की खूप ट्रॅफिक होतो का इकडे? त्या बाजूला होतो. त्या बाजूला ते बघा लाईन लागली. आता मला सांगा आमदार कोण आहे तुमचं? आमचा आमदार मला वाटतं इथे केळकर साहेब आहेत. साहेब केळकर येतील का पुन्हा निवडून? सांगता येत नाही. मग कोण आलं पाहिजे? आता राजन विचारे पण उभे राहतील, ते लोकसभेत पडले. अविनाश जे जाधव आहेत ते अशी आता काही सांगता येत नाही. असं का? सगळे दिग्गज आहेत. सगळे दिग्गज आहेत. दिग्गज माणसं उभे राहिले म्हणजे काय बोलणार. लोकसभेमध्ये तर महाविकास आघाडी आली है ना, इथून नरेश मस्के आले, महायुती आली इथून, तर मग इथे विधानसभेत काय? विधानसभेमध्ये पण ते यांचाच चान्स आहे. महाविकास आघाडी. इथे तर नरेश मस्के जिंकले ना. ते त्यांचे आहे ना ते आपले महाविकास आघाडीचे नरेश मस्के. कोणाचे? हा ते महा त्यांचीच माणसं येतील. जास्त लाडकी बहीण योजना काय फायदा करेल को एकनाथ शिंदेच्या पक्षाला? करू शकते. चांगली आहे का योजना? योजना चांगलीच आहे ना. त्यांनी काढली तर काहीतरी विचार करून काढली. चांगलीच आहे. लोक गरीब लोकांना तरी काय लोकांना ज्यांना मिळत नाही त्यांच्या खात्यामध्ये 1500 रुपये सणसुद्धा चांगली निघून जातील. एकनाथ शिंदेचं काम कसं आहे? चांगलं आहे. व्यवस्थित काम आहे. एकदम फर्स्ट क्लास आहे. कसं काय फर्स्ट क्लास वाटतं? चांगलं आहे. आम्हाला बरं वाटतं. काय कोणाला त्रास नाही, काय नाही, सगळे व्यवस्थित आहे. आणि उद्धव ठाकरेंचं काम कसं? उद्धव त्यांचं पण चांगलं होतं. त्या टायमाला ते सगळे एकत्रच होते ना. म्हणजे सगळं बोलायला गेले का, जे आपण जर बोलायला गेले तर शिवसेनाचा जो पक्ष आहे त्यांचं काम, ते आता सगळे शिवसेनाच इथलेच बघायला गेले तर शिंदे साहेब असो का उद्धव ठाकरे, त्यांची कामं सगळी चांगलीच असतात. काय त्रास नाही. या विधानसभा मतदारसंघाचा लाडका आमदार कोण होणार आहे? संजय केळकर जे आहेत ते भाजपचे आमदार या ठिकाणी. नमस्कार साहेब. नमस्कार. काय नाव तुमचं? अरे नाव तर बोला तर खरं. बोला बोला. काय नाव तुमचं? नाव तर सांगा. संतोष. संपूर्ण नाव काय? संतोष दत्ता गाटकर. गाटकर. गाव कुठलं आहे तुमचं? गाव इकडेच राहणार. इथून इथेच एवढी गर्दी होते. आता त्या बाजूला जर बघितलं तर खूप ट्रॅफिक होतं ना, लोकांना चालायला जागा नाही. कोण लक्ष देतं की नाही? देतात ना. आता काय आता सण सुद्धा चालू होणार आहे त्यामुळे ट्रॉफिक असतं आहे आणि काय नाही. सण चालू आहे त्यामुळे ट्रॉफिक असणारच ना शेवटी. व्यवसाय काय तुमचा? आता सध्या घरीच आहे. केंद्र सरकार तर म्हणतं आम्ही रोजगार दिला देतो, राज्य सरकार म्हणतं आम्ही खूप रोजगार दिले. सध्या आता आम्हाला तर रोजगार नाही तर आम्ही काय करू? आता आम्ही तर बोललो, फॉर्म तर भरतो, तर काय रोजगार लागत नाही आम्हाला. तर रोजगार लागत नाही. आता इथे आमदार कोण? आता येते केळकर साहेब. हा. आता तुमचे आमदार कोण? आमचे शिंदे साहेब. शिंदे साहेब. शिंदे साहेब परत येतील का निवडून? येतील ना. 100% येतील. 100%. कसं काय येतील? अहो त्यांचं कामं आहे. काय काम आहे मला सांग. हा. आमच्या कोपरी विभागामध्ये चांगले कामं केलेले साहेब साहेबांनी. कोपरीमध्ये चांगली कामं केली. कामं आहे त्यांची. लाडकी बहीण योजना जी आहे ती महायुतीला काय फायदा वगैरे करेल का? ते आम्हाला आयडिया नाही. पण लाडकी कन्या महिलांसाठी चांगली योजना ती साहेबांनी खोललेली होती. आणि लाडका भाऊ योजना ती पण चांगली. त्याला काय आपण तेवढं माहिती नाही ते. पण लाडकी बहीणचं चांगलं आहे. लोकसभेचा आपण जर निकाल पाहिले तर महाविकास आघाडीला जास्त जागा मिळाल्या. महाविकास आघाडीला जास्त जागा तर महायुतीला कमी जागा. यावेळेला विधानसभेत काय होईल? आमच्या तर आमचे शिंदे साहेब येतात. आम्हाला हीच प्रार्थना आहे. आम्हाला वाटते. खूप खूप धन्यवाद. स्टेशन रोडच्या या सगळ्या लोकांशी मी चर्चा करतो आहे. ठाणे शहर विधानसभा लोकसभा मतदारसंघ आहे आणि हे सगळे जे मार्केट आहे आपण मार्केट पाहतो आहे, खूप मोठ्या प्रमाणावर इथे खरेदी होते. ठाणे शहरातील जे विधानसभा आहे त्यातील इथे खरेदी केली जाते. नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? आता नाव नाव तर सांगा. नाव काय? चंद्रवेला गायकवाड. गायकवाडचं गाव कुठलं आहे? पुणे. पुण्याचे आहेत आणि इथे कुठे राहिला? हा इथे कशिळीला. आता अरे वा, तुझं नाव काय? किती विला आहेस? गायकवाड साहेब. आता विधानसभेची निवडणूक आहे, थोडं काय बोला. लोकसभेत झालं ते होईल, वेगळं होईल मला नका विचारू प्लीज. काय विचारू नका?
सरकारी नोकर आहात की काय? मी प्रायव्हेट आहे. या सगळ्या प्रतिक्रियात काही नोटामध्ये जे मतदान करतात कदाचित तेही असू शकतात. आणि ताई नमस्कार. ताई नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? माझं नाव गीता मनोज धोंडगे. गीताजी गाव कुठलं आहे तुमचं? मी माणगाव. माणगाव म्हणजे कोकणातले. हो. आता इथे ठाण्यात कुठे राहायला आहे? मी कशेली काले. आता मी काही प्रतिक्रिया घेतो लोकांच्या, म्हणजे माझी तुमची काही ओळख नाही. लाडकी बहीण योजना चांगली आहे का? ऍक्च्युली मी स्वतःने बघितलं नाही आहे त्याच्यामध्ये, म्हणजे असं काही फॉर्म वगैरे भरून वगैरे, पण मला असं वाटतं चांगलं आहे. ज्या म्हणजे ज्या महिला आहेत त्यांना कुठेतरी असं स्वतःसाठी काहीतरी करता येईल. कधीतरी असं वाटतं ना की बाबा मी खर्च काढते सध्या नाही भेटत कधी कधी, असं म्हणजे थोडं काटकसर करावी लागते वगैरे, तर त्यांच्यासाठी चांगलं आहे एक प्रकारे. काही लोक असं म्हणतात की 1500 रुपये देण्यापेक्षा रोजगार का देत नाही. हो ते पण चांगलं आहे, पण कसं असतं ना कधी कधी महिला ज्या ज्यांचं प्रेग्नन्सी वगैरे असते किंवा मूळ बाळं असतात त्यांच्यासाठी हे चांगली आहे. आणि तसं म्हणायला गेलं तर सगळीकडे कॉम्पिटिशन आहे ना, मेहनत करावरती या. काय निवडणुकच तोंडावर आहेत म्हणून ही योजना आली असं वाटतं का? असं काही नाही, म्हणजे बघा आता तुम्ही असं दोन्हीकडून जर बघायला गेलं ना, तुम्ही चांगलं केलं तरी पण कुठेतरी असतं आणि नाही केलं तरी पण टीका होते. सो दोन्हीकडून तुम्ही घेत जा. सरकार करतोय म्हणजे असं दुसऱ्या सरकार आलं त्याच्यानंतर दुसऱ्या योजना येतील. म्हणजे असं बोलतो ना की प्रत्येक जण प्रत्येकाच्या ह्याच्याने काम करतोय, आपल्या ह्याच्याने आपण पण तेवढं हे करायचं. फक्त कुठेतरी एखाद्यालाच हे करायचं नाही की बाबा यांनी आपल्यासाठी केलं नाही. आता खूप सारे आहेत, जसं रोडचं खूप म्हणजे आमच्या तिकडे खूप झालं आहे की डेव्हलप झालं आहे, रोड खूप केलं आहे तिकडे, म्हणजे खूप ट्रॅफिक वगैरे व्हायचं आता खूप कमी आहे. तर कुठेतरी ठाणे जरा बदललं आहे. हो ठाणे खूपच बदललं, उपवन खूप म्हणजे खूपच बदललं जे आम्ही बघितलं होतं ते आणि आत्ता. सो एखादं कुठेतरी काही कुठेतरी भेटणारच, टीका कुठे ना कुठे होणारच. सो एवढं हे नाही घ्यायचं त्याच्यात. आता आणखी एक प्रश्न, लोकसभेला जे निवडणुका झाल्या त्यावेळेला महाविकास आघाडीला जास्त जागा मिळाल्या, यावेळेला विधानसभेला काय होईल? असंच होईल की महायुती पुढे जाईल? ते आपण सांगू शकत नाही. लोकांचं प्रत्येकाचं मत असतं, सो काही सांगू शकत नाही. राज ठाकरेंनी असं म्हटलं आरक्षण कोणालाच नको द्यायला पाहिजे, आर्थिक दृष्ट्या फक्त आरक्षण झालं पाहिजे. आता त्याच्यावरती आपण काही बोलू शकत नाही ना. ते प्रत्येकाचं म्हणजे असं ना तेवढ्या ह्याच्यामध्ये आपण बोलण्याचं ह्याच्यामध्ये नाही आहोत. आता लाडकी बहीण योजनेचा फायदा होईल, महायुतीला मतं वाढतील आणि निवडणूक समोर आहे म्हणून घोषणा केली. लोकांचं मत ते आपण जसं असं लास्ट टाईम म्हटलं होतं की हे सरकार येईल, पण शेवटीला ते युथ बोलतो ना हे झालं. सो लोकांचं काहीच सांगू शकत नाही कोण कुठे बाजी मारेल. खूप खूप धन्यवाद. सर्वसामान्य लोकांच्या प्रतिक्रिया, लोकांच्या मनात नेमकं काय चाललं हे जाणून घेण्याचा मी प्रयत्न. ताई नमस्कार. काय नाव तुमचं? प्रज्ञा पांचाळ. गाव कुठलं आहे तुमचं? गाव गुजरात. तुमचं नाव काय? प्रितेश. प्रितेश राहायला किती वर्षापासून आहे? जन्मापासून. तुम्ही? तुम्ही लग्नानंतर. माझं लग्न झालं तर तुम्ही इकडे. हा पण प्रितेश ठाणे किती बदललं? ठाणे खूप बदललंय, पण त्याच्यात चांगले गोष्टी पण आहेत, काही काही गोष्टी वाईट पण आहेत. चांगल्या गोष्टी आधी सांगा आणि वाईट गोष्टी नंतर सांगा. चांगली गोष्टी म्हणजे कसं आहे की डेव्हलपमेंट वाईज बघायला गेलं तर खूप काय सुविधा वाढल्या आहेत आपल्याकडे. रस्ते वगैरेमध्ये मेट्रो येत आहे आता, मेट्रोचं चालू आहे. कन्स्ट्रक्शन खूप वाढलेले आहेत आपल्याकडे, बट त्या गोष्टीमुळे आता तुम्ही पाहत असेल की ट्रॅफिकही एवढं वाढलेलं आहे ज्याच्यामुळे आपल्याला त्रास होतो येण्या जाण्यामध्ये. सरकार करते त्याच्या मागे पण पण काय म्हणतात पब्लिकनी पण थोडं सपोर्ट केला पाहिजे. सपोर्ट केला पाहिजे. स्वच्छता पण आता सध्या आपल्याकडे चांगलं ठाण्यामध्ये करतायत. रात्रीच्या वेळी सगळे कामगार त्यांचं काम करत असत, स्वच्छता पण चांगली इम्प्रूव्ह केली आहे. बट पब्लिकनी थोडा सपोर्ट केला पाहिजे की कचरा इकडे तिकडे न टाकणं आणि त्याच्या जागेवर टाकणं, तर त्यांनी करून आजारपणा पण कमी होईल. पावसाळ्याच्या दिवसात तुम्ही बघतात की आजारपणा वाढतोय. आता वाईट गोष्ट सांगा मला. वाईट गोष्टी म्हणजे हेच वाईट वाटतं की आता येण्या जाणाऱ्याला खूप त्रास होतो. आता इथे इथून बसेस पण जात आहेत, माणसं व्हेकल पण आणतात, फोर व्हीलर पण आणतायत. त्यासाठी काहीतरी ऑप्शन केलं पाहिजे. राहायला कुठे? कशेळीला. आमदार कोण आहे तुम्ही? आमच्या इकडचे आमदार आठवत नाही आता मला. संजय केळकर. संजय केळकर. राईट राईट. संजय केळकरांचं काम कसं आहे? पाच वर्ष छान आहे. त्यांनी जे काय केलंय चांगलं केलं, कामगिरी त्यांची चांगली आहे. पुन्हा येथील निवडून आले तरी खूप चांगलं होईल, पण त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीवर लक्ष दिलं तर अजून आम्हाला सगळ्यांना नागरिकांना फायदा होईल. आता राजन विचारे पण जे लोकसभेला उभे होते ते सुद्धा उभे राहणार. संजय केळकर, राजन विचारे, अविनाश जाधव, आणखी एक दोन उभे राहणार. ओके.
कोण तुमचा लाडका आमदार कोण आहे? नाही असं काय लाडका म्हणजे असं मी काय कोणाच्या फेवरमध्ये असं सांगू शकत नाही. जो कोणी निवडून येईल आम्ही ॲक्सेप्ट करू, बट त्यांनी आमचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावरती सोल्युशन आणलं तर आम्हाला कुणीही आलं तरी आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे. ताई ना विचारतो, ताई मला सांगा लाडकी बहीण योजना कशी वाटते? कैसा लगता है? जैसे राज कुछ लोग कहते कि ये पैसा देने से अच्छा है कि आप रोजगार दो. हाँ दे सकते हैं शायद. इतना शिंदे को जानते हो? हाँ नाम सुना है, मतलब इतना नहीं जानती हूँ. दो ठाकरे का नाम सुना है? हाँ सुना है. कैसे, दोनों में से किसका काम अच्छा है? दो ठाकरे का की नहीं, मुझे इसके बारे में इतना नहीं पता है. ठाकरे का भाषण सुनते हो? नहीं. तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदेचं काम कसं चाललंय? म्हणजे त्यांनी आता 1.5 वर्षापासून 2 वर्षापासून आम्ही तरी चांगल्या पद्धतीने व्यवस्थित बघितलं आहे सगळं जे काय काम आहे जवळ बघितलं आम्ही, आणि ते पब्लिकमध्ये एवढे फिरून जे काय आहे लोकांचे प्रश्न आहे ते सॉल्व करत आहेत, ते खूप व्यवस्थितरित्या केलं त्यांनी गेल्या 1.5-2 वर्षामध्ये जे काय करतायत ते. उद्धव ठाकरेंचं काम कसं होतं? उद्धव ठाकरेंचं आता त्यांनी जे काय लॉकडाऊनमध्ये जे मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांनी त्यांची कामगिरी बजावली आहे. आता मी आता कोणाच्या फेवरमध्ये असं आपण अनालिसिस करतो शकत नाही आहे, बट त्यांनी त्यांच्या बाय त्यांच्या साईडने 100% दिलं आहे. आता एकनाथ शिंदे साहेब पण त्यांच्या हिशोबाने करतायत, प्रयत्न करतात आहे. खूप खूप धन्यवाद. ठाणे शहर मतदारसंघ जो आहे तिथे संजय केळकर आमदार आहे, राजे विचारे त्या रेसमध्ये असेल. ताई नमस्कार. ताई नमस्कार. काय चला तर हा वेध घेण्याचा मी प्रयत्न करतो. लाडकी बहीण योजना असेल किंवा सरकारच्या इतर योजना असतील, ठाणे बदललं आहे का, ठाणे कशा प्रकारे बदललं आहे आधी हे प्रश्न जे आहेत ते घेऊन मी. साहेब नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? शाहिद शेख. शाहिद किती वर्षापासून? मी तर इथे आहे कमीत कमी 2004 पासून आहेत मी इथे. माझे वडील बसत होते. हा व्यवसाय करत? हा व्यवसाय करत होतो. रक्षाबंधन कधी आहे? रक्षाबंधन 19 तारखेला आहे. बरं, काय धंदा पाणी काय म्हणते? धंदा पाणी आता पहिल्यासारखा नाही राहिला लॉकडाऊन पासून, तर कमी झालेला लॉकडाऊन पासून धंदा जरा कमी झालेला आहे. आता मी आता काही प्रश्न घेतो की हे ट्रॅफिक जे आहे तिथून पुढे जास्त होतं, ते ट्रॅफिक कमी होण्यासाठी कुठे लक्ष देतं? नाही असं तर काय नाही, आम्हाला काय वाटलं नाही असं काय कमी लक्ष देत आहे का नाही देत आहे, पण आहे ते ट्रॅफिक चालू आहे त्यामुळे पण आम्हाला जरा फरक पडलेला आहे धंद्यावरती. एकनाथ शिंदे माहिती हो त्याचं काम कसं आहे? काय बरं आहेत पण उद्धव ठाकरेसारखा नाही आहे. अच्छा बरं आहे पण उद्धव ठाकरेसारखं नाही. तुमचे आमदार कोण आहेत? इथले आपला आमदार ते राजन विचारे आहेत. राजन विचारे आता लोकसभेला होते, ते माजी आमदार आहेत. संजय केळकर भाजपचे आमदार आहेत. हां तुमचा लाडका आमदार कोण? राजन विचारे होणार, संजय केळकर होणार की अभिनय जाधव? आता ह्याबद्दल काय बोलू शकत नाही पण जरा राजन विचारे आहे आपले. हां राजन विचारे आहेत. विचारे का हरले हो ठाण्यामध्ये? हे आपला एवढा राजकारणामध्ये आपल्याला एवढा माहीत नाही आहे, तरी पण आहे बस बघतो आम्ही का राजन विचारेने टी व्हीमध्ये कधी कधी बघितले बस तेवढाच. आता राजकारण एवढं आपलं जास्त हे नाही आहे. तुमचं नाव काय साहेब? बाळू पवार. पवार साहेब खूप कान देऊन ऐकत होता. नाही राहिलं कुठं? मी राहिलं तिथेच खोपडला. खोपडला म्हणजे तुमचा आमदार? नगर आमदार तर संजय केळकर. संजय केळकर आम. कसं काम? काम चांगलं आहे त्यांचं, एकदम योग्य चोख, एक नंबर माणूस आहे, तोडत नाही, काही खर्च न करता निवडून येणार माणूस आहे. काही खर्च न करता? काही खर्च न करता. आणि यावेळेला परत राजन विचार उभे राहतील, अविनाश जाधव उभे राहतील, जिंकतील का संजय केळकर? जिंकणार 100%. मला सांगा उद्धव ठाकरेंचं काम लॉकडाऊन मध्ये कसं होतं? त्यांनी काय काम केलं का? चांगलं होतं काम. आणि एकनाथ शिंदेचं आताचं काम कसं? ठीक आहे. यावेळेला काय होईल? महाविकास आघाडीला जास्त जागा मिळतील की महायुतीला? महाविकास आघाडी. तुम्हाला संजय केळकर तुमचे महायुतीचे उमेदवार आहेत? भले उमेदवार ते आहेत बरोबर मान्य करू, पण बाकी इतर ठिकाणी पण त्यांना चांगलं आहे. बाकीचं पण चांगलं आहे. लाडकी बहीण योजना जी आहे त्याच्यामुळे भाजप, एकनाथ शिंदेचा शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, याला फायदा होईल का? शक्यतो कमी आहे, कारण का बाकीची कामं खूप रखडून ती योजना केली ती योग्य वाटत नाही. बऱ्याच ठिकाणी रस्त्यावर चर्चा हीच आहे. काय चर्चा आहे? चर्चा हीच आहे, खड्डे हे ते कचरा, ड्रेनेजचे चेंबर सगळं 1 फूट वरतीच आहे 1 फूट खाली आहेत, अख्ख्या रोडवरती सगळीकडे अख्ख्या ठाण्यामध्ये कचरा आहे ते सगळीकडे त्याचे पूर्ण ठाण्यामध्ये त्याचे कुठे कुठला रोड दाखवा मला तुम्ही. 1-1.5 किलोमीटरचा रोड दाखवा एकदम स्वच्छ व्यवस्थित येतो नाहीच आहे असं. पण ठाणे खूप बदल आहे चांगले की आहे असं नाही म्हणतायत. चौपाटी वगैरे आपली चांगली बनवली, ते ग्रील बिल लावून, पण बाकीची पण कामं झालीच पाहिजे ना.
धन्यवाद साहेब. नमस्कार. 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 काय नाव तुमचं? मराठी नाही, हिंदी. अच्छा, हिंदी आती है आपको. क्या नाम है आपका? अजय सिंह. अजय सिंह. अजय कहाँ से हो? मैं यूपी से. यूपी से. मुंबई. ठाणे में रहते? ठाणे में. कहाँ रहते हो ठाणे में? कितने साल से? अभी आया हूँ, जस्ट केंद्रीय विद्यालय में जॉब करता हूँ. केंद्रीय विद्यालय में जॉब कर रहे हैं. क्या पढ़ाते हो? क्या? मैं वहाँ ऑफिस स्टाफ. ऑफिस स्टाफ. अकाउंट. अच्छा, कैसे कभी कितना साल हुए आके यहाँ? 7 महीने. तो ये हमारा ठाणा कैसे लगा? बढ़िया है. कैसे बढ़िया है? अच्छा लगता है, लोग अच्छे हैं, यहाँ के चीज़ें अच्छी है. यहाँ पे घूम के इधर आके इधर अच्छा लगता है लोगों के साथ. आप यूपी से हो? हाँ, यूपी. कभी बनारस से हो तो यूपी वालों को मुंबई में खतरा है ऐसे बार बार कभी कभी कहते? ऐसा तो कुछ मुझे नहीं लगा, ऐसा कुछ भी नहीं फील हुआ. राज ठाकरे का खतरा है, उद्धव ठाकरे का नहीं, ऐसा कुछ भी फील नहीं हुआ. डर लगा दिया? कुछ भी नहीं, बिल्कुल नहीं. उद्धव ठाकरे का नाम सुना है? हाँ, बहुत सुना है. राज ठाकरे का नाम सुना है? हाँ, सुना है. शरद पवार का नाम सुना है? सुना है. सबका सुना है. देवेंद्र फडणवीस का नाम सुना है? इनमें से कौन अच्छा नेता लगता? अब ये तो मैं यहाँ का हूँ नहीं, तो यहाँ की राजनीति दूर से कुछ नहीं बता सकता. बिल्कुल राजनीति के बारे में कोई भी. मोबाइल के ऊपर जब आप खबरें देखते हो तो कौन सा नेता आपको इनमें से अच्छा लगता है? मैं कोई कमेंट नहीं इस पे, तो कुछ भी नहीं कर सकता, कुछ भी आइडिया नहीं है इसके बारे में. राहुल गांधी अच्छे लगते हैं या नरेंद्र मोदी? मोदी जी अच्छे हैं. बहुत बहुत शुक्रिया. ठाण्याचा लाडका आमदार कोण होणार आहे याचा वेध घेण्याचा मी प्रयत्न करतोय. थोडासा पाऊस आला आहे त्यामुळे मला आतमध्ये जावं लागेल. साहेब नमस्कार. नमस्कार. काय नाव? धनय साळुंके. साळुंके साहेब, गाव कुठलं आहे तुमचं? पंढरपूर. पंढरपूर. ठाण्यामध्ये किती वर्षापासून? ठाण्यामध्ये नाही, ऐरोलीमध्ये. ऐरोलीमध्ये. ठाणे जिल्हा झाला. हो. मी काही प्रश्न घेऊन फिरतो आहे सामान्य लोकांचे. महागाई आहे? महागाई आहेच ना. किती महागाई? जेवढी इन्कम नाही त्याच्यापेक्षा जास्त महाग आहे. पण आता मी तर ऐकलं की शिवसेना, एकनाथ शिंदेची शिवसेना, भाजप आणि अजितदादा पवारांचा पक्ष हे म्हणतात की महागाई नाही आहे. नाही, त्याबद्दल नाही बोलत आहे ना. लाडकी बहीण योजना जी आहे ती कशी वाटते तुम्हाला? आता मी त्याच्याबद्दल काय सांगू. आमच्या तुम्हाला वाटते ते त्या घरातल्यांनी अजून कोणी भरलेले नाहीत, कोणीच नाही भरलेले. योजना चांगली असं वाटतं? गव्हर्नमेंटचा त्यात पैसा जाणार ना, सामान्य माणसाचा जाणार आहे. पैसे द्यायला पाहिजे की नाही? दिले तरी चांगलं आहे, नाही दिले तरी चांगलं आहे. दिले तरी चांगलं आहे, नाही दिले तरी चांगलं आहे. एकनाथ शिंदेचं काम कसं वाटलं मुख्यमंत्री? चांगलं आहे. आणि उद्धव ठाकरेंचं कसं होतं? त्यांचं पण चांगलं होतं, दोघांचंही चांगलं होतं. तर मला सांगा, महायुतीला जास्त जागा मिळतील की महाविकास आघाडीला विधानसभेत? नाही सांगता येत. लोकसभेत 31 जागा महाविकास आघाडीकडे आहेत. सांगता आहे ना, पब्लिक कुठे वळते काय सांगता येत नाही. आता राज ठाकरे असं म्हणत आहेत की आरक्षण कोणालाच नाही दिलं पाहिजे, फक्त आर्थिकदृष्ट्या जे दुर्बल आहेत त्यांनाच आरक्षण दिलं पाहिजे. काय तुमचं? हो, त्याच्यावरती आहे मी. राज ठाकरेंचं बरोबर? हो. राज ठाकरेंनी असं सुद्धा म्हटलं आहे की शरद पवार हे समाजामध्ये जातीय विष पेरतात. मराठा आरक्षण म्हणून भेटलेलं असं वाटतं तुम्हाला? नाही. काय वाटत नाही? मी त्या काय पॉलिटिकल लेवल तर आहेच नाही ना. पॉलिटिकल नाही आहे कुठल्या पक्षाचं काम? नाही नाही. खूप खूप धन्यवाद साळुंके. गाव कुठलं म्हटलं? पंढरपूर. पंढरपूर. चला, पंढरपूरचे साळुंके आहेत. आणि वावशी नमस्कार. 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 काय नाव तुमचं? रत्नावती मधुकर तावडे. तावडे. गाव मला वाटतं कोकणातलं असतं. नाही, आम्ही जळगावचे. जळगावचे. मी तिकडे पण तावडे आहेत. हो, आहेत ना तिकडे. बरं, मला सांगा आता तुम्ही काय खरेदी करायला आला? लस्सी बघायला आलो होतो इथे. लस्सी बघायला. महाग आहे की स्वस्त आहे? महाग आहे. 45 रुपये ग्लास. महागाई महागाई वाढली असं वाटतं? वाटतं, खूपच वाढली. खूपच वाढली. काही लोक म्हणतात नाही नाही महागाई तर काय वाढली नाही. बरोबर आहे सर. नाही नाही, खूपच वाढलेली आहे महागाई. बरंच म्हणजे पाऊण हिस्सा त्याचा एक हिस्सा झालेला आहे त्याचा. म्हणजे भरपूरच वाढली ना ती. सामान्य माणसाने काय करणार? बरं, मला लाडकी बहीण योजना माहिती आहे? माहिती आहे. कशी आहे? चांगली उलटते. चांगली. काही लोक म्हणतात रोजगार द्यायला पाहिजे, योजना कशाला देत आहे? नाही, उलटते चांगली आहे. कारण का, ज्यांना म्हणजे काहीच आधार नाही आहे त्यांना थोडाफार तरी म्हणजे आधार मिळालेला आहे. तसं पाहायला गेलं तर उलट चांगलं आहे ते. योजना चांगली आहे ती, सगळ्यात चांगली. हे एकनाथ शिंदेचं काम कसं आहे मुख्यमंत्री? चांगलं. उद्धव ठाकरेंचं कसं? आता त्यांचं पण चांगलंच म्हटलं जाय शेवटी. यावेळेला महाविकास आघाडीला जास्त जागा का मिळाल्या? महाविकास आघाडीला जास्त जागा का मिळाल्या? आता तसं पाहायला गेलं तर त्यांनी पण तशीच मेहनत केलेली आहे.
बेनिफिट पवार फळ मिळणारच ना तसं. महायुतीमध्ये जे देवेंद्र फडणवीस आहेत, अजितदादा पवार आहेत, एकनाथ शिंदे आहेत, यांनी पण मेहनत केली. हो ते कबूल आहे, पण जशी मेहनत करते त्याप्रमाणे फळ मिळणारच ना त्यांना. विधानसभेत काय आता विधानसभेत सांगता नाही. महायुती येईल. तुम्हाला काय वाटतं? महायुती शक्यता तर आहे. महायुतीची शक्यता. एकनाथ शिंदेचं काम कसं वाटतं? चांगलं वाटतं. बऱ्याच ठिकाणी म्हणजे आहे, पॉझिटिव्ह आहे. उद्धव ठाकरेंचं कसं होतं काम? न बोलले इष्ट. न बोलले. इथला तुमचा आमदार कोण आहे? आमदार कोण आहे इथे? संजय केळकर. नाही नाही. एकनाथ शिंदे? नाही नाही. प्रताप सरनाईक? प्रताप सरनाईक नाही नाही. तुम्ही राहायला कुठे? देवदयानगर. कोणते हे नवीनच कोणतरी आहे. आता मी आता लाडकी बहीण योजना जी आहे, नाही त्याच्यात भरपूर भरपूर म्हणजे ट्विस्ट खूप आहेत. खूप ट्विस्ट आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळे काही सर्वसामान्य माणसाला मला नाही वाटत की इझिली काही मिळेल असं. कारण ते फॉर्म मिळणं वगैरे सुद्धा तितकंसं सोपं नाही आहे. आणि टू बी फ्रँक की ज्यांच्या ओळखी पळगी आहेत ना त्यांनाच त्या गोष्टी फॉर्म वगैरे मिळतात. आणि हे मी पाहिलं आहे म्हणजे. आणि ती योजना जोपर्यंत सर्वसामान्य माणसाला कळते त्याच्या आधीच ती बंद झालेली असते. असं सरकारी योजनावर लोकांचा विश्वास का नाही? नाही आहे, कारण त्याचं इम्प्लिमेंटेशन इन टाईम नाही आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला असं वाटतं की काहीतरी होईल फायदा, पण तो फायदा नाही होत. त्याच्यामध्ये आपण जेव्हा तो फॉर्म वगैरे सबमिट करतो तेव्हा ते त्याच्यामध्ये आणखीन काहीतरी असतं, ट्विस्ट आलेले असतात. त्यामुळे ते सोपं नाही आहे थोडं वाटतं. शरद पवार माहिती आहेत तुम्हाला? हो आहे ना. शरद पवार हे जातीय विष पेरतात असं राज ठाकरेंनी म्हटलंय वाटत नाही? नाही तसं नाही वाटत. नाही वाटत आहे मला. म्हणजे असं जातीय बीज पेरणं वगैरे असं इतकं म्हणजे ठीक आहे, थोडं पॉलिटिक्स त्यांचं त्यांच्याबद्दल बोललं जातं, पण असं नाही वाटत आहे. असं नाही वाटत आहे. आत्ताचं जे राजकारण, तुम्ही पण राजकारण खूप पाहिलं असेल, ऐकलं असेल, म्हणजे आत्ताचं राजकारण आणि पहिलंचं राजकारण काय फरक आहे? नाही नाही, आधीचं खूप चांगलं होतं, आता नाही. हे जे सारखे जे सत्ता बदल होणं हे मतदाराला फार म्हणजे असं होतं की आपण मत देताना आपल्याला असं वाटतं की हे हा जो पक्ष आहे तो आपल्या लोकांसाठी काहीतरी काम करेल असं वाटत असतं, म्हणून आपण त्या पक्षाला वोट करतो. आणि त्याच्यानंतर ह्यांची कुठेतरी काहीतरी हे ह्याच्यावर गेला तो त्याच्यावर गेला हे सतत वातावरण असं बदललेलं आहे. त्यामुळे असं नाही वाटत की आपण जे मत देतो आहे पण ते नोटा करणं हे अचूक वाटते. त्यापेक्षा कुणाला तरी त्यातल्या त्यात जो बरा आहे त्याला मत देणं योग्य वाटतं. नोटा देऊ नये? नोटा देऊ नये, नाही. नोटा दिल्याने जो नको आहे तो निवडून येऊ शकतो, कारण त्याचं पर्सेंटेज कमी होतं. जो 10% का होईना ठीक आहे, आपल्या सगळ्यापेक्षा वीट मग हा तसा जो वीट मग आहे तो. थँक्यू, धन्यवाद. ठाणे शहर मतदारसंघ संजय केळकर आमदार, त्यांच्याविषयीची काय काम, त्यांच्याविषयीचं लोकांचं मत असेल, त्यांनी मतदारसंघात काम केलं की नाही केलं, इतरही प्रश्न मी घेतले या कार्यक्रमात, महागाईचा प्रश्न असेल, राजकारणाचा प्रश्न असेल, मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल, आरक्षणाचा प्रश्न असेल, हे सगळे प्रश्न घेऊन मी विधानसभेतल्या कुठल्याही भागात कुठेही उभा राहतो आणि लोकांशी थेट चर्चा करतो. कारण ही लोकशाही जी आहे ती लोकांच्या मतावर चालते, लोकांच्या विचारावर चालते, आणि हे विचार राजकारण्यांनी लक्षात घेणं, सरकारने लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला पुन्हा भेटणार आहे अशाच एका ठिकाणी. तूर्तास इथेच थांबतो. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश विलास आठवले, न्यूज 8 महाराष्ट्र, ठाणे.